शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण व पंचक्रोशीतील गावांचा दौरा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी केला. रामलिंग येथे झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, युवासेना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील घावटे, भाजप तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रवींद्र करंजखिले, एकनाथ शेलार, कैलास नरके, पैलवान रामभाऊ सासवडे, वैभव ढोकले, विष्णू वाळके, गोवर्धन पाचंगे, सोमनाथ नवले, रामलिंगचे उपसरपंच बाबाजी वरपे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, संजय शिंदे, भरत बोराडे, अभिलाष घावटे, अनिल लोंढे, कैलास सोनवणे, दत्ता गिलबिले, अमोल वरपे, संतोष भदाने, सागर घावटे, अनिल घावटे, यशवंत कर्डिले, हिरामन जाधव, सचिन घावटे, सनी जाधव, सोमनाथ बोराडे, अमोल बोराडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्येने रामलिंग म्हणजेच शिरूर ग्रामीणचे ग्रामस्थ उपस्थित होते. याच गावभेट दौऱ्याची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. अध्यक्ष आदरणीय, पण वेळेची अडचण लक्षात घेऊन अजून दुसरी 10 गावं आहेत त्या ठिकाणी दौऱ्याला सुरुवात करताना मला इथं आल्यावर आता ज्या ज्या वक्त्याने आपापली ईशान ह्या शिरूर पंचक्रोशीतील सगळ्या गावांना ग्रामीणमधल्या पुरेसा पाण्याचा साठा मिळावा आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे आपल्या परिसरामध्ये असलेली 5-6 एकर जागा जिचं म्हाडाचं आरक्षण त्याच्यावर पडलेलं आहे त्याच्यावरून ते आरक्षण काढावं आणि तिसरं बाबूराव नगर आणि त्या परिसरामध्ये 2 ठिकाणी पाण्याच्या टाक्याची बांधणी करावी या प्रमुख मागण्या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि ही लोकसभेची निवडणूक जरी राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय प्रश्नावर असली, जागतिक प्रश्नाचा उहापोह करणारी निवडणूक जरी असली, तरी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना नुसतं दिल्ली करत राहण्यापेक्षा, नुसती दिल्लीत भाषणं करण्यापेक्षा गल्लीत कामं करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. मला सांगा, आपल्या शिरूर किंवा रामलिंग परिसरामध्ये काय नक्की कामं केलं, किती निधी आणला, पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात नक्की काय केलं, शिरूर नगर परिषदेच्या पाण्याच्या संदर्भात काय केलं किंवा म्हाडाच्या संदर्भात काय केलं, या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. हो, नुसतं मी प्रचार करत राहिलो सोशल मीडियावर आणि टी व्हीवर आणि लोकांना सांगत राहिलो की मी इथं नाही दिल्लीत भाषणं करतो, माझी भाषणं प्रभावी आहे आणि माझ्या भाषणातून देशाचे पंतप्रधान प्रभावित झाले आणि तोंड आ वासून बघत राहिले, अशा प्रकारच्या बढाया मारणं आता आपण थांबवलं पाहिजे. पंतप्रधानांना तुमची भाषणं ऐकण्याशिवाय दुसरं काम नाही असं समजू नका. भाषणातून सगळं काय जर सुटत असेल तर अनेक वक्ते आहेत जे सगळे दुनियेला जनतेला हादरून टाकतात भाषणातून आणि त्यातून काय निष्पन्न होतं का? तुम्ही दिल्लीत चांगलं भाषण केलं आणि इथं आमच्या अन्नापूरमधला एक DP जळाला आहे आणि कार्यकर्त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की नाही मी भाषण करतो, थांबा, तुमचं DP जळू द्या, माझं दिल्लीत संसदेतलं भाषण महत्त्वाचं आहे. असं चालत नसतं, ही प्रथा नाही. हो, ज्या जनतेच्या पाठिंब्यावर आपण निवडून जातो त्यांची कामं करणे प्रायोरिटी. हो, भाषणं तर तिथं बसून रोज करतात, सगळेच करतात. आणि तुमची भाषणाची संख्या जर पाहिली, कुठेही बघितलं त्याची लेंथ जर पाहिली, म्हणजे कालावधी जर पाहिलं, तर प्रत्येक भाषणाचं सरासरी 2.5 मिनिटाचं भाषण. हो, तर 2.5 मिनिटाच्या भाषणामध्ये अख्खी काय दुनिया इकडचे तिकडं होते असं काही नाही आहे. आता तुमच्याकडे सांगायला काही नाही ना. नगरमध्ये आलो नाही, अहमदाबादमध्ये आलो नाही, अन्नापूरला आलो नाही, कुठंच नाही आले. मग आता ह्या लोकांपुढं सामोरं कसं जायचं? मग मारायच्या काहीतरी बाता. मी संसदरत्न खासदार आहे, संसदरत्न. नुसतं संसदरत्न खासदार झाले म्हणजे प्रश्न सुटतात असं नाही.
त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये आलं पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. मी खासदार नसताना सुद्धा इथं आलो. शिरूर नगर परिषदेची पाण्याची योजना स्वतः जागेवर बसून त्याचं एकूण एक पेपर मी तपासून पाहिला. प्रत्येक टेबलवर जाऊन स्वतः तिथं पाठपुरावा केला. कारण नुसत्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रपोजल सादर केलं आणि MJP ने पाठवणं मंजूर झालं असं कधीच होत नाही. तिथं लाईन असते प्रत्येक मिटिंगला, एका महिन्यात 10-12 प्रपोजलच नगर विकास खातं घेतं. ज्यावेळेला आपलं प्रपोजल मंजूर झालं त्यावेळेला 32 होते. त्यामध्ये आपलं प्रपोजल मंजूर कसं होईल, सरकारचे ते पैसे कसे पडतील, मंजुरी कशी मिळेल हे पाहण्यासाठी मी 4 ठिकाणी गेलो. म्हणजे इथून पुण्याला, पुण्यावरून वाशीला ज्यांचं ऑफिस आहे, तिथून वरळीला, वरळीवरून मंत्रालयात, असे 4-5 वेळा पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून 4 वेळा फोन लावले. तुनच करावे लागतात. आणि म्हणून आता मला आपल्याला आवर्जून सांगायचं, मला ही अशी कामं प्रत्येक गावात आहे. तुमचा पाण्याचा प्रश्न आहे, तुमचा ते म्हाडाच्या जागेचा प्रश्न आहे, तुमचं पाणी आरक्षण करण्याचा प्रश्न आहे, टाकी बांधण्याचा प्रश्न आहे, आणि अजूनही काही जमिनीचे प्रश्न या परिसरातले आहेत. ते सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेतला खासदार निवडून देणं गरजेचं आहे. उद्या येणारं सरकार राज्यामध्ये महायुतीचं असणार आहे, हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही आपल्याला. पुन्हा ही त्रिमूर्ती सत्तेवर येणार आहे. आमचे नेते अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथभाई शिंदे या तिघांचं संयुक्ती सरकार पुन्हा सत्तेवर येणार राज्यामध्ये. आणि केंद्रामध्ये कुणालाही विचारलं, अगदी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कुणालाही जरी विचारलं तर तो सांगेल दिल्लीमध्ये सरकार हे नरेंद्र मोदीचंच येणार आहे. मग नरेंद्र मोदीजींचं सरकार जर येणार असेल, मग तिथं विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला तर काय होतं याचा अनुभव आपण गेल्या 5 वर्षात घेतलाय. अहो, माझा पुणा नाशिक रेल्वेचा प्रश्न, पुणे नगर शिरोळसाठी तुम्हाला सत्तेतला खासदार पाहिजे. आणि मी आवर्जून सांगतो, आज पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारण 24,000 कोटी रुपये लागणार आहे. आणि तिन्ही चारी हायवे आपल्या मतदारसंघातल्या ट्रॅफिक जाम असणारे रस्ते, हायवे, त्याच्यावर फ्लायओव्हर, त्याच्यावर काय, हे सगळं करण्यासाठी 20,000 कोटी, म्हणजे 44,000 कोटी जर रुपये तुम्हाला हवे असतील तर नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा खासदार तिथं असेल तर ते पैसे आपल्याला मिळतील. नाही तर विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेला तर जसं आपलं 5 वर्षापूर्वी वाटोळं झालं, रुपया कुठल्या गावात आला नाही, नुसती जाहिरातबाजी करण्यात आली, नुसतं लोकांना सांगण्यात आलं की मी हे केलं, मी ते केलं, काने प्रत्यक्षात काही केलं नाही. म्हणून अशा खासदाराला आपण आपल्या पद्धतीनं कुणाला मतदान करायचं आहे, 5 वर्षापूर्वी निवडून गेल्यावर आपल्या काय अपेक्षा होत्या, आपण सगळ्यांनी काय ठरवलं होतं, हे आपला खासदार TV तून आता प्रत्यक्षात जनतेत येईल, मालिका विश्वाला रामराम करेल, आपल्या बांधावर येईल, आपल्या गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, या सगळ्या आपल्या अपेक्षा निराशा झालेल्या आहेत. म्हणून मला आपल्याला विनंती करायची, मी जास्त काही बोलणार नाही. आपला जो प्रश्न आहे बैलगाड्याचा, दादा तुम्ही सांगितलं की बाबा ती जागा म्हाडाची जागा बैलगाड्याची आहे, पण धर्मसंकटात आलो आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडा क्षेत्राचा सगळ्यात जास्त मोठा पुरस्कारचा मी आहे, त्यामुळे काळजी करू नका. माझ्या जनतेचा, ह्या भागातल्या लोकांचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हाडाकडे भरपूर जागा आहे. मी निवडणूक झाल्यानंतर आपल्या सगळ्यांची बैठक लावू आणि हा प्रश्न लवकर सोडू. काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर आहे. माझ्यामुळं हा प्रश्न